नमस्कार, इक्विटी बजाज शेअरमार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण जे कॉल दिले तीन, त्या तिन्ही कॉलवरती आपल्याला चांगले पैसे मिळालेले आहेत. आता बऱ्याचशा लोकांना हे समजत नाही की मी हे काय दिलेलं असतं याच्यावरती आपण चर्चा. मी सकाळी काय सांगितलं, टुडे नो ट्रेड बाय साईड. बाय साईडला आपल्याला जायचंच नव्हतं, कारण कन्फर्म झालेलं होतं की आपण सेल साईडला जाणार आहोत, बरोबर. आता सेल साईडला गेल्याच्या नंतर सुद्धा मला एक हा सपोर्ट भेटला, हा सपोर्ट खाली जाण्यासाठी मला ही एक रेजिस्टन्स ट्रेंड लाईन भेटली. त्याच्यानंतर मार्केट वरती राहिलं, नंतर ही ट्रेंड लाईन ब्रेक केली, खाली गेलं, पण हा सपोर्ट सुद्धा ब्रेक करून खालच्या सपोर्टला गेलं आणि पुन्हा मार्केट इथे तीन लाईन केबल, या बघा ह्या तीन कॅन्डल इथे दिसले. या तीन कॅन्डलच्या नंतर मी विचार केला की जर का इथून मार्केट खाली गेलं तर या कॅन्डलच्या खाली आपल्याला सेल होऊ शकतो, म्हणून एवढा चक्का पिक काढला मी आणि टेलिग्राम मध्ये टाकून दिला की मी सांगितलं इथे जर का खाली आपण गेलो तर आपण काय करू शकतो, सेल करू शकतो. याच्या अगोदर हा ट्रेड मी दिला होता. इथे बघू शकतो आपण काय करायचं आहे, एकतर याच्यावरती बाय करायचं किंवा याच्या खाली सेल करायचं. पण मुश्किल होतं, इथे ट्रेंड लाईन जी ब्रेक झाली त्या ट्रेंड लाईनला मला इथे ट्रेड मिळालाच नाही, कारण मी बघे बघेपर्यंत तुम्हाला ट्रेड देईपर्यंत तो गेलेला होता. आणि इथे किती पॉईंट मिळालेले होते बघू शकता, ही एक लाईन मारलेली होती इथून 67 पॉईंट, 30 ते 35 पॉईंट तुम्हाला पीई मध्ये आरामशीर मिळाले असते. प्रीमियम डिके होत होत, तरी पण विचार केला मी थोडं थांबू आपण आणि पुन्हा ट्रेड मग. तोपर्यंत आपल्याला मिळाला ट्रेड बँक निफ्टी मध्ये. बँक निफ्टी मध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसे मिळाले, 80-80 मध्ये पैसे मिळाले. आणि नंतर मी हा जो सेल दिला होता याच्या नंतर बघा सेल झालेला आहे आणि इथे आपल्याला पैसे मिळालेले आहेत पूर्णपणे 100 पॉइंट, 103 पॉइंट. आता ज्यांनी 1 लाख रुपये लावले असतील त्यांना हे 5,000 रुपये नक्की मिळाले असतील, म्हणजे काय झालं, खूप चांगले पैसे मिळाले. अशा पद्धतीनं तुम्ही पैसे कमवू शकताय मार्केटमध्ये. ऑप्शन मध्येच पैसे कमवायला पाहिजे असं काहीही नाही. आता ऑप्शन मध्ये पैसे कमवत असताना काय होतं, टाइम डिके होतो, कदाचित लॉस पण होऊ शकतो, पण फ्युचरमध्ये आणि शिविंग मध्ये कॅश मध्ये पैसे चांगले मिळतात. आता शिविंगच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी ट्रेड देत असतो, शिविंग मध्ये सुद्धा चांगले पैसे मिळत असतात. इथे बघा, आज मी दीपक नायट्रेट एचएल दिलेला आहे दोन्ही, त्याच्यानंतर एनटीपीसी 28% टार्गेट बुक केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बराचसा वेळ 10% कोटक बँक सर्व टार्गेट बुक ग्लेनमार्कचे. याचा अर्थ काय होतो, स्विंग मध्ये सुद्धा आपण चांगले पैसे कमवू शकतो. स्विंग मध्ये जॉईन होऊ शकता. स्विंग मध्ये कुणाला जॉईन व्हायचं असेल तर कोणत्या फोन नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचं इथे बघा, 8693035711 या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. तुम्ही युट्यूबला जाऊन व्हॉट्सअप करू नका, हाय करू नका. त्याच्यामुळे काय होतं की मला रिप्लाय द्यायला उशीर होतो. बरेचसे लोक विचार करतात सर कोण रिप्लायच करत नाही. मी सांगितलं की या नंबरवरती तुम्ही मला हाय करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो. ऍड म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली लिंक येईल, तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंक वरती क्लिक करा, तुम्ही स्विंग ट्रेडिंगला जॉईन करा, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड करायचे आहेत, जे व्हिडिओ येतील किंवा एखाद्या दिवशी मी ट्रेड देत असतो त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं. एक हे झालं. दुसरी गोष्ट अशी आहे, हे मी सर्व आता काढून ठेवतो. आज आपल्याकडे ऑप्शन इंटरेस्ट, ओपन इंटरेस्ट जर बघितला तर 600 आणि 700 वरती, 600 वरती कॉलपुट आहेत, 700 वरती कॉल आहेत. इथे बघ, 700 वरती कॉल आहेत आणि 600 वरती कॉल आणि पुट दोन्ही राईट झालेले आहेत. म्हणजे इथे काय होणार, मार्केट जर का कुठेही गॅप अप झालं किंवा गॅप डाऊन झालं तर तुम्हाला एक रिट्रेसमेंट इथे मिळणार आहे. आणि या रिट्रेसमेंट नंतर गॅप अप झालं इथे तर वरती एक रिट्रेसमेंट खाली येईल आणि इथून वरती मार्केट जाईल. समजा गॅप डाऊन झालं, मार्केट इथे एक रिट्रेसमेंट येईल, इथून पुन्हा सेल येईल. बघा, इथे बाय झालं 600 वरून, तर तुम्हाला कॉल कोणत्या काव करायचंय, 22,500 सी मध्ये काम करायचंय. गॅप डाऊन झालं, मार्केट एक रिट्रेसमेंटला आली, त्याच्यानंतर पुन्हा मार्केट खाली गेलं, तर 22,700 खाली, 600 खाली जाणार, म्हणजे 700 पीई मध्ये काम करायचं. हे समजलं तुम्हाला, सीई मध्ये आणि पीई मध्ये काम करायचं. पण कोणत्या वेळी करायचं, सुरुवात करायची 5 मिनिटांची कॅन्डल
क्लोज होऊ द्यायची. त्याच्यानंतर एनएससीच्या साईड वरती जायचं. एनएससीच्या साईड वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला बरेचसे स्टॉक जे आहेत ज्यादा वेटेज वाले, टीसीएस, रिलायन्स, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, या स्टॉक मध्ये जर का रॅली असेल तर तुम्ही चुकून सुद्धा सेल साईडला जायचं नाही, म्हणजेच पीई साईडला जायचं नाही. मित्रांनो, असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.